फडणवीसांच्या स्वप्नाला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल. समृद्धी महामार्गासाठी 3,500 कोटी अतिरिक्त देणार. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट. त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी. कॅबिनेट बैठकीत त्यासाठी अतिरिक्त 3,500 कोटींची तरतूदही करण्यात आली. त्या महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात यावं अशा प्रकारची कॅबिनेटमध्ये मी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे आणि त्याला सर्व कॅबिनेटच्या मंत्री महोदयांनी पाठिंबा दिलेला आहे. महामार्ग 3 वर्षाच्या आत पूर्ण होईल. जवळपास 20-22% काम प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या प्रकल्प आढावांमध्ये व्यस्त आहेत. शहरातले प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात. खड्डे बुजवण्यासाठी स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसात 80,000 कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेतलाय. भाजपनं 2022 आमचाच महापौर होईल असा दावा करतात या सगळ्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.